त्यामध्ये मग श्रीनिवास पाटलांनी माझा पराभव केला. आम्ही दोघं एकाच शाळेत पुढं मागं होतो आणि ते जरा सिनियर आहेत मला, पण ते घरगुती संबंध चांगले होते आमचे. पण आता ते उभे राहिले तर आय एसमध्ये पुण्याला पण होते ते. पराभव झाला तर काही सोपं नसतं करणं, पण आपण इतकं काम केलं, इतकं सगळं केलं तरी कसा पराभव झाला. 91 कालखंड फार इंटरेस्टिंग, म्हणजे त्यामुळे वेगळी चर्चा जर करता आली करता येईल असे तो मोठा कालखंड. अचानक नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं, त्यावेळेला आय जी पटेल नावाच्या एक अर्थतज्ञाचं नाव पहिल्या नंबरला होतं. त्यांनी त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मी काय अर्थशास्त्रज्ञ नव्हतो, माझे इंजिनियर होतो मी हार्डकोर. त्यावेळेला मग इंग्रजी वगैरे चांगलं होतं, हिंदी इंग्रजी. इकॉनॉमिस्ट म्हणून माझं नाव झालं, मी काय इकॉनॉमिस्ट नाही आहे. पण एक पक्षामध्ये लोकांनी बाबा अर्थशास्त्राचा काही विषय ह्याला द्या बोलायला. पण 2004 मध्ये जेव्हा युपीए सरकार आलं तर मग आले, पण दुसरे एकच फक्त त्याच्यामध्ये की 96 मी पुन्हा निवडून आलो, 98 पुन्हा निवडून आलो आणि 99 पडलो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. पण त्यात काय गंमत झाली की पुन्हा कधी घडणार नाही मला वाटतं ते एकत्रित निवडणुका घ्यायचं जे चाललंय पंतप्रधानांचे. 96, 98, 99 तीन वर्षामध्ये 3 लोकसभा निवडणुका लढल्या. म्हणजे ते प्रचाराला गेलो की माणसं म्हणजे तुम्ही रोज लोकसभेला निवडणूक राहते रोज येते. शेवटी जेव्हा पक्ष फुटला तेव्हा मी पडलो. पण लगेच 2 वर्षात सोनियाजीने मला राज्यसभेवर घेतलं आणि माझं काम त्याचं फारच म्हणजे तसं प्रमुख होतं. त्यानंतर पण तो 99 म्हणजे तो अनपेक्षित पराभव होता की कसं होतं? आता आपल्याला कधी पडू असं वाटत नाही, पण मला एक होती भीती होती की भाई अवघड आहे. आणि त्यावेळेला मराठी माणूस मराठा हा मुख्यमंत्री होणार म्हणे, मग तुम्ही विरोधात जाणार, मग तुम्ही त्यांना मदत द्या करणार नाही, मग आम्हाला त्यांना पंतप्रधान करा असं वातावरण झालं, काही त्यात शंका नाही. आणि त्यामध्ये मग श्रीनिवास पाटलांनी माझा पराभव केला. आम्ही दोघं एकाच शाळेत पुढं मागं होतो, हो एकाच शाळेत. आणि ते जरा सिनियर आहेत मला, पण ते घरगुती संबंध चांगले होते आमचे. पण आता ते उभे राहिले तर आय एसमध्ये पुण्याला पण होते ते. पराभव झाला म्हणजे थोडा धक्का तर बसला. पराभव झाला तर काही सोपं नसतं करणं, पण आपण इतकं काम केलं, इतकं सगळं केलं तरी कसा पराभव झाला. पण त्यामध्ये नंतर मला कळलं की ती लाटच वेगळी होती. तरी मी काम करत राहिलो आणि त्यामुळे सोनियाजी म्हटलं की तुला जर दिल्लीत राहता आलं तर राहा आणि पक्षाचं काम कर. मी 2-3 वर्ष काम केलं आणि 2002 मला राज्यसभेवर घेतलं. पुन्हा माझी दुसरी इनिंग सुरू झाली. त्यामुळे 2004 मध्ये पण तुम्ही केंद्रीय अर्थमंत्री होणार अशी चर्चा नाही तसं होते. असं काय होतं की मी आता काय झालं की या 91 कालखंड फार इंटरेस्टिंग, म्हणजे त्यामुळे वेगळी चर्चा जर करता आली करता येईल असे तो मोठा कालखंड आहे. आर्थिक सुधाराचा जो कालखंड आहे, अचानक नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं, त्यावेळेला आय जी पटेल नावाच्या एक अर्थतज्ञाचं नाव पहिल्या नंबरला होतं. त्यांनी त्यांनी नाही म्हणून सांगितलं, म्हणून यांची संधी मिळाली. आणि त्यांनी जे काम केलं त्यामुळे मला खूप काम करता आलं. कसं होतं की सगळे 70-80 माणसं मंत्री झाले काँग्रेसचे आणि काही मित्रपक्षाचे होते आणि आम्ही काय झालो नाही. तर आता एखाद्या मंत्र्यांनी एखादं विधेयक मांडलं तर काँग्रेस पक्षाच्या बाजूने कोण बोलणार? कारण मंत्री शेवटी उत्तर देतात, तो बोलायला माणसंच नाहीत. कारण हे सगळं विचित्र चाललं होतं आर्थिक सुधारणा. त्यावेळेला मी काय अर्थशास्त्रज्ञ नव्हतो, माझे इंजिनियर होतो मी हार्डकोर. त्यावेळेला मग इंग्रजी वगैरे चांगलं होतं, हिंदी इंग्रजी. मग त्यावेळेला सगळे लोक येऊन आम्हाला ब्रीफ करायचे की तुम्हाला बोलायचं आहे उद्या, पण हा विषय काय तर आपण इंडस्ट्रियल लायसन्सिंग रद्द करतोय, का करतोय, आपण रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे, काय केलं आहे, असे सगळे आर्थिक सुधारणा होत्या. मग ते स्वतः मनमोहन सिंग येऊन बसायचे, प्रणब मुखर्जी असायचे, चिदंबरम यायचे, सगळे सचिव यायचे, तर आम्हाला ब्रीफ करायचे, दोघं तिघं आम्ही असायचो. आणि मग ते जवळजवळ ट्युटोरियल ज्याला म्हणतात क्लास की अर्थशास्त्राचं ट्युटोरियल असायचं. मग नंतर आम्ही ते नोट्स वगैरे खूप मिळायचे, एवढ्या वाचून रात्रभर वाचून त्यावर बोलायचो. त्यामुळे माझं त्यावेळेला अर्थशास्त्राची तोंड ओळख झाली किंवा झाल्यानंतर मग 4-5 वर्षामध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून माझं नाव झालं. मी काय इकॉनॉमिस्ट नाही आहे, पण एक पक्षामध्ये लोकांनी बाबा अर्थशास्त्राचा काही विषय ह्याला द्या बोलायला संधी मिळाली, मला फायदा झाला, मी शिकलो खूप. पण ते माझ्या त्या म्हणजे राजकीय जडणघडणीमध्ये माझे महत्वाचे दिवस होते. तो फार मोठा विषय आहे. एक एक कसे झाले, मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यायची धमकी का दिली आणि कसं झालं, आणि ते आपण इतक्या नाजूक परिस्थितीमध्ये बाहेर कसं पडलो, मोठा इतिहास आहे. त्याला दोघांनी श्रेय द्यावं लागेल, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव दोघांचं त्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती.